नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यामध्ये दोन्ही दिग्गजांचं एकमेकांसोबत सुरू असलेलं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता उग्र स्वरूपातील आंदोलनापर्यंत येऊन पोचलेले आहे. आधी उसाचं राजकारण, त्यानंतर आता स्टेटस ठेवल्यामुळं झालेला वाद हा पोलीस प्रशासनाला देखील या वादाच्या भोवऱ्यामध्ये घेऊन आलेला आहे. विशेषतः कार्यकर्त्यांचा ऊस पेटल्यानंतर एका बाजूला पाटकळ येथील शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेला आरोप, त्याविरुद्ध महेश शिंदे यांनी प्रत्यारोप करत या प्रकरणाच्या चर्चेची गुराळ थांबल्याचं कुठंतरी जाणवत असताना पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एका कार्यकर्त्यानं स्टेटस ठेवल्यावरून त्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या बाहेर आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह एकच ठिय्या आंदोलन केलं. कोरेगाव विधानसभेचं राजकारण सध्या तापताना पाहायला मिळत आहे. यामध्ये होत असलेली गरमागरमी एकूणच निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा ठरत आहे. वास्तविक स्वरूपात कोरेगावच्या जनतेला या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांचं काही देणं घेणं आहे का, हा खरा तर यातला महत्वाचा मुद्दा आहे. विकासाचं राजकारण करताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वारंवार झडत असतात, मात्र या सभांमधून झडणाऱ्या फैरी आता वैयक्तिक पातळीवरती कार्यकर्त्यांना धमक्या देण्यापासून कार्यकर्त्यांना मारहाण होण्यापर्यंतच्या या घटना घडत असल्यामुळं कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवेदनशील बनतोय की काय, असा देखील प्रश्न बनू लागला आहे. एकूणच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही दिग्गजांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचाराची योग्य दिशा ठरवणं हे निश्चितच गरजेचं झालं आहे. आजपर्यंत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेली शिस्त, सुसंस्कृतपणा आणि त्याचबरोबर मतदार राजाला निर्भयपणानं मतदान प्रक्रिया करण्याचं वातावरण हे कोरेगावमध्ये अबाधित राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा आज समस्त कोरेगावकर प्रश्न विचारत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं का वाद निर्माण केले जात आहेत, हा देखील प्रश्न आता कोरेगावकर विचारत आहेत. वास्तविक स्वरूपात झालेल्या दोन्ही घटनांच्या संदर्भात पोलीस प्रशासन असेल, संबंधित यंत्रणा असतील, हे तपास करून त्यांनी निष्पक्षपणे चौकशी करून संबंधितांवरती कारवाई केली तर या संबंधातील होणाऱ्या घटनांना पायबंद बसेल, असं देखील कोरेगाव वासियांचं म्हणणं आहे. सध्या आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये होत असलेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजून कोणत्या पातळीपर्यंत पोहोचणार याकडे खर तर लक्ष लागलं आहे. वास्तविक स्वरूपात कोरेगावकरांना या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा निश्चित फायदा काय, हा देखील प्रश्न कोरेगावकर विचारत आहेत. विधानसभेच्या आखाड्यामध्ये सध्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही दिग्गजांनी शड्डू ठोकले असून ते आपापल्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार करत आहेत. प्रचार करत असताना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची गरिमा राखण्याचं दोन्ही दिग्गजांची जबाबदारी असल्याचं जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं.